मालवण तालुक्यातील चौके गावची ग्रामदैवता भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. सकाळी देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर मानकऱ्यांनी देवीची ओटी भरल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या ओट्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आई भराडी माते ग दे ग दे मला दर्शन, आई भराडी माते ग दे ग दे मला दर्शन. नवस्ते आणि नवीन नवन बोलण्यास आणि दर्शनास सकाळपासूनच भक्तांनी रांगा लावल्या होत्या. पाषाणरूपी देवीचे सजलेले रूप भाविक डोळ्यात साठवत होता. मनी आशा ही ठेवून येती भाविक जन, तुझा अंबाई जोगाई करतो तुला मी वंदन, तुझ अंबाई जोगाई करतो तुला मी वंदन. आई भराडी माते ग दे ग दे मला दर्शन. मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली आकर्षक आणि मनमोहक सजावट भक्तांचे लक्ष वेधून घेत होती, तर संपूर्ण मंदिर आणि परिसर विद्युत रोषणाईने उजळला होता. मिठाई खेळणी यांसह अनेक दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली होती. रात्री पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उशिरा चेन्वनकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर झाला. शनिवारी 1 डिसेंबर रोजी आंबेली येथील सकलेश्वर देवाचा जत्रोत्सव साजरा होणार आहे. हा जत्रोत्सव बहीण भाऊ भेट म्हणून ओळखला जातो. संपूर्ण आंबेली गावाला भेट देऊन बहीण भराडी देवीची पालखी सकलेश्वराच्या मंदिरात जाते आणि त्यानंतर जत्रोत्सवाला सुरुवात होते. या जत्रोत्सवामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. आलो बघा या दुरून तुझ सत्वाच लेण, आलो बघा या दुरून तुझ सत्वाच लेण. आई भराडी माते ग दे ग दे मला दर्शन, आई भराडी माते ग दे ग दे मला दर्शन. कोकण लाईव्ह साठी अमित खोत मालवण.